नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच डिसेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे फडणवीस अजित पवारांनी लक्ष घालावं अन्यथा चोवीस डिसेंबरला सरकार अडचणीत आलं तर आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे त्याचबरोबर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जालन्याच्या अंतरावली सराटीमध्ये सतरा डिसेंबर रोजी बैठक होणार आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला बैठकीसाठी हजर राहण्याचं आवाहन केलं आहे जळगाव दौऱ्यावर असताना ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठं नुकसान झालेलं आहे राज्यातील जवळपास शहाण्णव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे द्राक्ष आणि इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत राज्य सरकारच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जो प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे त्याला केंद्र सरकारने लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपचे खासदार संजय महाडिक यांनी राज्यसभेत केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या चर्चा दर काही दिवसांनी रंगत असतात आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलं आहे दोन हजार चोवीसला फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी यात्रेसाठी पी एम पी प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत येत्या सहा ते आठ डिसेंबर या कालावधीत बसे या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान या कालावधीकरिता मार्गावरील एकशे तेरा व जादा दोनशे एकोणतीस सर्व मिळून तीनशे बेचाळीस बसेस सोडण्यात येणार आहेत तर आठ ते अकरा डिसेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळी गरजेनुसारही बसेस सोडण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बँड पथकातील शिस्तबद्ध कवायतीतून शालेय जीवनात सकारात्मक शिस्तीला चालना मिळते त्यासाठी प्रत्येक शाळेत बँड पथक असले पाहिजे असे प्रतिपादन शालेय शाले शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत अंतर्गत आयोजित सात राज्यांच्या राष्ट्रीय उपांत्य बँड स्पर्धा बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे पूर्वी घर घर मोदी असं म्हटलं जात होतं आता मनमन -मन मोदी म्हटलं जातं तीन राज्यांमध्ये मोदींचा करिश्मा दिसल्याने भाजपला सत्ता मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या काळात महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तीन राज्यातील पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसणार आहे महाराष्ट्रात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवरही घटणार आहे परिणामी काँग्रेस पक्षातून मोठा गट भाजपात जाणार अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सहा डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या सुनावणीमध्ये ॲडव्होकेट जयश्री पाटील विरोधक आहेत